आहे का पैठणीची हा सायलेंट नावापुढे सिनेमा सगळ्यांच्या बघून आला इंटरवलपर्यंत पाहिला कसा वाटतो सिनेमा? ॲक्च्युली या सिनेमाबद्दल मला खूप आधीपासूनच माहीत होतं, ऑब्व्हियसली ते स्क्रिप्ट लेवलपासून, त्यामुळे मला माहीत होतं की सायली किती एक्साइटेड आहे. आणि त्याचं काय म्हणायचं की जसं आनंद तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे तसंच गोष्ट एका पैठणीची माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो फायनली आय एम सो ग्लॅड की 2 वर्ष थांबल्यानंतर हा सिनेमा येतो आहे आणि त्या सिनेमाला नॅशनल अवॉर्डही मिळाला आहे. सो आय एम जस्ट आत्ता खरं तर फर्स्ट हाफच झाला आहे, त्यामुळे सेकंड हाफ बघायची उत्सुकता आहे अजून. पण सगळ्यांचीच कामं खूप छान झाली आहेत, सुव्रतचं काम पण खूप छान झालं आहे, आम्ही अनन्यात पण एकत्र काम केलं आणि आम्ही आमचं बरंच आमचं एक नवीन काम पण येत आहे. सो आय एम जस्ट ग्लॅड की दोन्ही माझ्या जवळची त्यांच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सायलीसाठी खूप महत्त्वाची आहे फिल्म. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर टीम. आणि प्लीज मी इतकंच सांगेन की मराठी सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन नक्की बघ. सायलीच्या पात्राविषयी काय सांगशील? खूप गोड आहे ॲक्च्युली आणि असं वाटतं की आपल्या घरातच सुरू आहे हे असं खूप वाटतं. म्हणजे कोणी खरं तर इट्स अ व्हेरी सिम्पल स्टोरी पण ज्या पद्धतीने ती मांडली आहे ते खरंच खूप छान. सो छान मजा येते. मी ते तसं म्हटलं ना अजून सेकंड अप राहिलं आहे, त्यामुळे मला असं पटकन सगळं काही सांगता येत नाही कारण मला काही गिव्ह अवे करायचं नाही आहे. बट आय एम जस्ट सेईंग की प्रत्येक आयुष्यात किंवा एका स्त्रीच्या आयुष्यात पैठणी किती महत्त्वाची असते हे आपल्या सगळ्यातच माहिती असतं. त्या रिव्हॉल्विंग अराउंड दॅट स्टोरी आहे. सो ते ती काय आहे त्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जाऊ. माझं आणि पैठणीचं नातं, बापरे खरं तर एक पहिलीच मी घेतली ती माझ्या लग्नात, ती माझी पहिली पैठणी आहे. म्हणजे माझ्या खूप जवळची आहे कारण मला ऑब्व्हियसली कारण ती माझी पहिली आहे म्हणून. बाकी खरं तर इतकं काही नाही आहे माझं पर्सनल, पण मी आई आणि मावशी आणि काकी यांना सगळ्यांना खूप बघितलं की पैठणी नेसायची एक एक्साइटमेंट असते. सो आय थिंक ती हळूहळू डेव्हलप होईल माझ्या. प्रोजेक्ट बाबरे मी ते इतक्यात आता काहीच सांगू शकणार नाही, ते आता नेक्स्ट इयरच कळेल. थँक्यू सो मच.